फायनली नमस्कार, राम राम मंडळी, मी धैर्यशील तुम्हा सर्वांचं मी एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतोय. आणि आज एका नवीन ट्रिपची सुरुवात होते. ऍक्च्युली ट्रिप उद्यापासून आहे, पण आज ट्रिपचं सगळं काही नियोजन आहे ते मी सांगण्यासाठी आज तुम्हाला इथं आलोय. एक ट्रिप 4-5 दिवसाची आहे मस्तपैकी. ट्रिप कुठे आहे काय मी सगळे तुम्हाला उद्या सांगणार आहे, ते आता काही बोलणार नाही. तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज असेल या ट्रिपमध्ये. मला नवीन काही अनुभवही भेटतील ते तुम्हाला मी यापुढे सांगत राहीन. कुछ इस प्रकारे यहाँ पर जाने की तयारी. अशा प्रकारे सगळं पॅकिंग झालेलं आहे ऑलमोस्ट. आता फक्त हे बॅगमध्ये पॅक करायचं आहे. एक ऑल क्लॉथ कपड्यांची सगळी बॅग एक पॅक झालेली आहे. आता दुसरीवाली बॅग पॅक करतो आहे, जसे की याच्यामध्ये गोप्रो, ट्रायपॉड, हेडफोन्स, पॉवर बँक ऑल. आणि ही माझी वॉटरप्रूफ वाली स्पेशल बॅग एक आहे. आणि हे उद्या जाताना घालायचे कपडे. इनफ, बस. चार्जर वगैरे पण ऑल सेट बॅग पॅक झालेली आहे. सर भेटतो तुम्हाला दुसऱ्या दिवशी. तर पब्लिक, दिस इज द नेक्स्ट डे. आणि मॉर्निंगचे 11:15 झालेत. आणि आत्ता जस्ट घरी बाय बाय करून बाहेर पडलोय. आणि आपल्या ट्रीपसोबत असणारे आमचे मित्र आवते दादा. आता तुम्हाला सगळी ट्रीपची पूर्णपणे माहिती देतो. तर आम्ही चाललोय तिरुपतीला. हा प्लॅन खूप दिवसांनी बनत होता, तरी आता फायनली झाला आहे आणि चाललोय. आणि आम्ही फ्लाईटनं चाललोय. माझ्यासाठी हा पहिला आणि नवीन अनुभव असणार फ्लाईटचा. अगदी दादा पहिल्यांदा जाऊन आलेत. तर फ्लाईटमधला माझा अनुभव आणि तिरुपतीचे तिरुपतीमधलाही ऑल सगळा अनुभव मी या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. फायनली एअरपोर्टवर एंट्री झालेली आहे आमची. हे आमच्या पाठीमागे इकडे बघा, कोल्हापूर एअरपोर्ट. आतमध्ये थोडासा सिक्युरिटी चेकिंग वगैरे करतो आणि मग भेटतो. तर फायनली सिक्युरिटी चेकिंग वगैरे ऑल झालेलं आहे. बोर्डिंग पास पण मिळालेला आहे ऑलरेडी. आता फक्त फ्लाईट यायची वाट बघते आणि सिक्युरिटी चेक असं चालू आहे काहीतरी. तुझं मला आता डायरेक्ट फ्लाईटमध्ये गेल्यावरती काही दृश्य दाखवलं, कारण इकडे सिक्युरिटी बहुत तगडी आहे भाई. ऑलमोस्ट 2:11 झाल्या आहेत. फ्लाईट अजून काय हे झालेलं नाही, आलेली काय रनवेअर आलेली दिसत नाही आहे. पब्लिक फुल सगळं वेटिंगमध्ये आहे, पाठीमागे बघू शकता. इंतजार अभी फ्लाईट का. आणि पाऊसही सुरू झाला आहे इकडे कोल्हापुरात. हे बघा, पाऊसही चालू झालेला आहे इकडे. आणि फ्लाईट आलेली आहे. पब्लिक इंतजार खतम. फायनली फ्लाईटमध्ये आलेलो आहे. आणि आता ऑलमोस्ट 1-10 मिनिटात जर्नीला स्टार्ट होते. विंडो सीट स्पेशली तुम्हाला व्ह्यू बघायला मिळणार आहे. उड़ान संख्या 6-7-9-2 में यात्रा कर रहे हैं. तिरुपति तक की दूरी 1,040 मिनटों में पूरी की जाएगी. उड़ान के मुख्य वैमानिक कप्तान उज्ज्वल कुमार है और सह कप्तान निखिल चंद्रा है. आज के उड़ान प्रगति है और नरेंद्रता आपकी मुख्य कमांडर है. आप हिंदी, अंग्रेजी और बांग्ला बोल सकते हैं. मेरे पास लेडीज एंड जेंटलमैन, बॉयज एंड गर्ल्स, इट्स अ वेरी वंडरफुल टू फ्लाई ऑन फ्लाइट 6799-2. We will take 1 hour and 40 minutes to reach Tirupati.
फायनली तिरुपतीमध्ये आलेलो आहे. यू कॅन सी इट नाव. इंडिगोला बाय बाय करायची आहे आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो तिरुपती एअरपोर्ट. जस्ट आता आम्ही तिरुपतीच्या जे खाली चेकिंग पॉईंट आहे तिकडे आलो आहे. तिथे मेन चेकिंग पॉईंट आहे चेकिंगमध्ये आणि हे डोंगर तिरुपतीचा आणि इकडे अशा पद्धतीनं चेकिंग होते आणि गाडी आहे इकडं आमची. तर आमचं चेकिंग झालेलं आहे. गाडीचं चेकिंग इकडे राहिले आणि पाठीमुळे ड्रायव्हर गाडी चेक करून घेऊन यायला लागले. तोपर्यंत तुम्हाला मी इकडे एक मस्तपैकी व्ह्यू दाखवतो. इथून पुढे पूर्ण सगळा घाट सेक्शन आहे. आता वरती जाऊन रूम वगैरे बुक केलेले आहे. मस्त मी थोडं जाऊन रिलॅक्स करणार आणि मग दर्शनसाठी. फायनली तिरुपती मंदिरावर आलो आहे. आता पहिला रूम चेक इन करणार आणि मग तुम्हाला मी भेटतो. तर पब्लिक मस्त मी आत्ता जस्ट रूमवर आलो आहे आणि ट्रस्टचीच रूम घेतली आहे. कारण की इकडं बाहेर रूम इथं वरती घेत आहे नाही तुम्हाला खाली तिरुमालामध्ये घ्यायला लागत्या तिरुपतीमध्ये घ्यायला लागत्या. वरती तिरुमालामध्ये तुम्हाला वरती रूम मिळत नाही. इकडे रूम घेतला आणि आता दर्शनासाठी चाललो आहे. दर्शनाला नाही म्हटले तरी एक 10 तास तरी लागतील असं वाटतंय. त्यामुळे आता तुम्हाला मस्तपैकी सगळं दर्शन वगैरे घेऊनच भेटणार. तुम्हाला उद्या मस्तपैकी सकाळी हा परिसर दाखवतो ह्या ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग आता एंड करणार आहे उद्या आणि उद्यापासून आपला एक दुसरा नवीन पार्ट चालू करतो.